आपण सगळेजण जाणता, आज आहे 9 तारीख, 9 जानेवारी, उद्या आहे 10 जानेवारी. सुप्रीम कोर्टात जी काय आमची केस सुरू आहे, मी दसऱ्याच्या माझ्या भाषणात सुद्धा म्हटलं होतं, ही केस केवळ आमच्या पुरती नाही आहे, तर ही केस किंवा हा जो काय खटला आहे किंवा हे जे काय प्रकरण आहे ते देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही हे ठरवणारा हा निकाल असणार आहे. आणि आपण पाहतात की साधारणतः गेले 1.5-2 वर्ष त्याच्यावरती चर्चा चरवण सुनावण्या साक्षी म्हणा किंवा उलट तपासण्या फेर तपासण्या सुरू आहेत. साधारणतः गेल्या एप्रिल किंवा मेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपलं निरीक्षण किंवा आदेश देताना एक रिझनेबल टाईममध्ये याचा निकाल लावावा अशी एक सूचना महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना ट्रायब्युनल म्हणजे लवाद म्हणून केली. आता या रिझनेबल टाईमला काही आगापीच्या किंवा असं काही त्यांनी मर्यादा टाकलीच नव्हती. त्याच्यानंतर गेल्या 31 डिसेंबर ही त्यांनी तारीख शेवटची दिली होती. ज्या पद्धतीने ही एकूण सुनावणी चालली होती त्यांच्यासमोर, तेव्हाच आमच्या लक्षात आलेलं की हा वेळकाढूपणा चाललेला आहे. 31 डिसेंबर जवळ आल्यानंतर अचानक लवादाने सांगितलं आम्हाला वेळ वाढवून पाहिजे, आणि ती वेळ सर्वोच्च न्यायालयाने, कारण हा अधिकार त्यांचा आहे, 10 जानेवारीपर्यंत दिली. आता उद्या 10 जानेवारी, माझी अशी अपेक्षा आहे की उद्या 10 जानेवारीला रात्री 11:59 आणि 59 सेकंदापर्यंत ते वेळ खेचतील आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन वेळ काढूपणा करण्याचा ते प्रयत्न करतील. हे सगळं जरी अपेक्षित असलं तरीही एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे, ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो. असं आजपर्यंत कधी झाल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही, आणि हे उघडउघड घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी 2 वेळेला, मग ते इलिगल असतील काही असतील, पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले. एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का, हा भाग वेगळा झाला. पण आत्ता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत, आणि एकदा नाही 2 वेळा, काल परवाकडे तर भेटलेलेच आहेत. पण हे आणखीन काही, ही शेवटची संधी म्हणून ही 30 ही काय तारीख आहे, 18 ऑक्टोबरच्या सुमारातली आहे. आणि ही भेट कधी झाली होती, हां, आजारी नार्वेकर अचानक वर्षावर, म्हणजे 2 वेळा आत्तापर्यंत ते आरोपीला भेटलेले आहेत. आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी दोघांचे फोटो आहे त्याच्यामध्ये, कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत. आम्ही त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज मी आपल्याकडे येण्यापूर्वी आपल्या राज्यातले ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी आज लोकशाही चॅनलला, कदाचित आपल्या चॅनलला मुलाखत दिली असेल, त्यांनी त्यांचं मत नोंदवलेलं आहे. ते मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला सांगतोय की आपण आवर्जून ते पहा. यूट्यूबवरती ते आहे, लोकशाही चॅनलवरती उल्हास बापट ह्या ज्येष्ठ कायदेतज्ञांनी, कायदे अभ्यासकांनी आपलं मत हे मांडलेलं आहे ह्या विषयावरती. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या खटल्याचा निकाल खरं म्हणजे 2 महिन्यात लागायला पाहिजे होता त्याला 2 वर्ष लागत आहेत. याच्यामध्ये हा वेळकाढूपणा आहे, आणि त्याच्या पुढे ते असं म्हणत आहेत की कदाचित अध्यक्षांवरती म्हणजे लवादांवरती एकतर दबाव असेल किंवा ते त्या ह्याला म्हणजे तेवढे कार्यक्षम नसतील, याच्यापैकी एक अर्थ काढू शकतो. एवढ्या वेळ खेचत चाललेत. थोडक्यात काय की ज्या पद्धतीने ह्या सगळ्या केसची हाताळणी चालू आहे याच्यामध्ये आता लोकशाहीचा खून होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती तर केलेलीच आहे, त्यांच्यासमोर हे यांच्या ज्या काही भेटीगाठी आणि उघडउघड होत आहेत, आरोपीला भेटतात उघडउघड, न्यायमूर्ती आरोपीला भेटतात हे उघडउघड भेटतात. तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल ह्याची कल्पना जनतेला आली असेल. आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत. सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आमची हीच विनंती आहे
हे सगळं डोळ्या देखत घडतंय, डोळ्या देखत घडतंय. आपण सर्वोच्च आहात, एक एक व्यक्तींची एक ओळख असते. आजसुद्धा न्यायमूर्ती म्हटल्यानंतर रामशास्त्री प्रभुणे यांचं नाव येतं, महाराष्ट्रातनं रामशास्त्री प्रभुणे. ते सुद्धा असेच होते, कणखर होते, सत्ताधाऱ्यांपुढे झुकले नव्हते. आणि त्यावेळेला मला असं वाटतं राज्यसभा वगैरे हा प्रकार नसेल म्हणून त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता न्यायधर्माला जागून तो न्यायनिवाडा केला होता. आमची अपेक्षा आणि आशा सर्वोच्च न्यायालयाकडे तर आहेच, आणि त्याच्या बरोबरीने जनतेच्या न्यायालयालासुद्धा आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो. खरं म्हणजे हा निकाल आणि ही केस सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिले होते अनिल, मला वाटतं आपण सांगा, म्हणजे जनतेला कळू द्या की उद्या जर का काही वेळावाकडा किंवा वेळावाकडा अपेक्षित निकाल हा जर का दिला तर याच्यामध्ये खरं काय आणि खोटं काय हे जनतेला सुद्धा ठरवता आलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जरा तुम्ही त्याच्याबद्दल नीट विस्ताराने सांगा. आपल्याला माहीतच असेल मे 2023 मध्ये जे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन आम्ही फाईल केलं होतं आणि सुभाष देसाई साहेबांनी जो अर्ज केला होता यावर सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला होता या निकालात काही प्रमुख मुद्दे दिले होते आणि सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण अध्यक्षांकडे सुपूर्त करताना या सगळ्या ऑब्झर्वेशनची एक चौकट घातली होती आणि ह्या चौकटीच्या आतमध्ये हा निकाल सुप्रीम कोर्टाला अपेक्षित होता आणि हे चौकटी घालताना जे मुद्दे सुप्रीम कोर्टाने त्या पिटिशनला, कारण हे पिटिशन 7 ते 8 महिने चाललं आणि प्रत्येक गोष्टीवर तिकडे सविस्तर चर्चा झाली, तिकडे सविस्तर युक्तिवाद झाला आणि सगळ्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाने जे मुद्दे अधोरेखित केले होते केवळ त्याच मुद्द्यावरती लवादाने फक्त विचार करून निर्णय देणं अपेक्षित आहे आणि म्हणून हे मुद्दे पुन्हा एकदा आपल्या समोर सांगतो. सुप्रीम कोर्टाने जे निकालाचे मुद्दे दिले होते त्याच्यात 119 नंबरला जो मुद्दा होता ज्याच्यामध्ये भरत गोगावलेंची प्रतोत्पदी केलेली नियुक्ती ही त्यांनी बेकायदेशीर आहे असं म्हटलं होतं. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या मंजूर केलेल्या ठरावाची दखल घेतली परंतु राजकीय पक्षाने अधिकृत केलेला नक्की प्रतोत कोण हे तपासण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही. अशा परिस्थितीत अध्यक्षांनी राजकीय पक्षाच्या नियमांच्या आधारे स्वतंत्र चौकशी करून शिवसेना पक्षाने अधिकृत केलेल्या प्रतोदाची ओळख करून घ्यायला हवी होती. त्यामुळे अध्यक्षांनी 3 जुलै 2022 रोजी नियुक्त केलेल्या श्री भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली नियुक्ती ही बेकायदेशीर आहे. आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की प्रतोद कोण हे ठरवणं गरजेचं आहे, पण त्याच्याबरोबरच त्यांनी हे पण म्हटलं होतं की हे बेकायदेशीर आहे. आता फक्त लवादाला हे तपासायचं होतं की हे कायदेशीर म्हणजे बेकायदेशीर आहे हे कशाच्या आधारावरती आहे, कारण ज्यावेळेला फूट घडली त्यावेळेला पक्ष कुठला होता, त्यावेळेला त्यांचा प्रतोद कोण होता हे तपासायचं होतं. आणि त्यामुळे एकदा जर प्रतोदाची नेमणूक सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेली आहे, आता आम्हाला उद्याच्या निकालात बघायचं आहे की त्याच प्रतोदाला हे लवाद सुप्रीम कोर्टाचे आदेश डावलून त्याला कायदेशीर करणार आहेत का, नंबर एक. दुसरा नंबर आहे 222, ज्याच्यामध्ये अजय चौधरी यांची गटनेता म्हणून जी शिवसेना पक्षाने नेमणूक केली होती ती त्यांनी वैध ठरवलेली आहे, म्हणजे पक्षाचा गटनेता हा देखील त्यांनी वैध ठरवलेला आहे. म्हणजे गटनेता आणि व्हीप या दोघांनाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की उपाध्यक्षांच्या समोर 2 गट पडल्याचे कोणतेही पुरावे नसल्यामुळे ठरावावर कुठली शंका घेतली नाही. ठरावावर ही साखरे यांची पक्षाध्यक्ष म्हणून सही केलेली आहे व प्रतोद व गटनेते निवडायचे सर्व अधिकार 2019 साली श्री ठाकरे यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला होता. याचा अर्थ असा आहे की ठाकरे यांनी शिवसेना पत्रव्यवहार केला होता, त्यामुळे उपाध्यक्षांनी श्री चौधरी यांची एकनाथ शिंदे यांच्या जाली केलेली निवड ही वैध ठरते. हे सुप्रीम कोर्टाचं ऑब्जेक्शन आहे, ऑब्झर्वेशन आहे, हे आमचं नाही आहे. आणि जेव्हा सुप्रीम कोर्ट एखादं म्हणतं, एखादी गोष्ट अधोरेखित करून पाठवतं, त्यावेळेला लवादाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशावरती किंवा ऑब्झर्वेशनवरती त्याच्या वेगळा निर्णय देता येतो की नाही हे उद्याच्या निर्णयात आम्हाला बघायचं आहे की काय होणार आहे.
123 नंबर 22 जून 2022 रोजी केलेला ठराव हा विधिमंडळ पक्षातील एका गटाकडून करण्यात आला होता व अध्यक्षांनी कोणतीही शहानिशा न करता राजकीय पक्षाच्या इच्छेविरोधात परिशिष्ट 10 अगदी विरोधात होता, त्यामुळे अध्यक्षांनी शिंदे यांची केलेली निवड ही अवैध ठरते। हे सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे, हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने हे म्हणताना पूर्ण युक्तिवाद ऐकलाय दोन्ही पक्षांचा, आमचा देखील विरोधी पक्षाचा देखील, आणि शेड्यूल 10 हे बसत नाही हे सुप्रीम कोर्टाने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्याचबरोबर पक्ष निवडणूक आयोगाने पक्ष कुठला ठरवायचा याच्या बाबतीत देखील स्पष्ट सूचना दिल्या होत्या। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आयोगाने संघटनेतील बहुमत घटना व इतर चाचण्यांचा देखील आधार घेतला होता, घ्यायला हवाय। म्हणजे याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला देखील सांगितलेलं आहे की पक्ष कोणाचा हे ठरवणं त्यांना या ज्या काही त्याचे जे काही मेजर्स आहेत ते सगळे तपासून घेतले पाहिजेत। हे न करता ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। उद्याच्या निकालामध्ये आम्हाला अपेक्षित आहे किंवा सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतला जो निर्णय जनतेसमोर आलेला आहे सगळ्या जनतेला अपेक्षित आहे की त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईनच्या प्रमाणे हा निर्णय व्हावा आणि म्हणून शेड्यूल 10 ज्याच्या आधारावरती 21A 21B याच्याखाली ज्या पिटिशन्स होत्या या दोन्ही पिटिशन्समध्ये 10व्या अनुसूचीचं उल्लंघन झालेलं आहे आणि म्हणून आमची अशी अपेक्षा आहे, किंबहुना महाराष्ट्रातील जनतेची अशी अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे हा निर्णय व्हावा। परंतु काल साहेबांनी जसं सांगितलं, दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अध्यक्ष जातात, अध्यक्ष कधी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात नाही। अध्यक्षांना जर बोलवायचं असेल तर ते मुख्यमंत्र्याला बोलवतात, त्यांचं स्वतःचं जरी कुठलंही काम असेल कदाचित असं सांगितलं जातं आहे की माझ्या मतदारसंघातली कामं बंद आडा होत नाही, त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना बोलवावं लागतं। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम सूचीमध्ये एक कार्यक्रम लिहिला जातो की आज यांच्या मतदारसंघातल्या बैठकींचा आढावा आहे, अशी कुठलीही नोट किंवा अशी कुठलीही सूची किंवा अशी कुठलीही त्याचा कार्यक्रमाचा तपशील काल जाहीर झाला नाही। या दोन्ही बैठका गुप्त झालेल्या आहेत, त्याच्यामुळे आता जसं साहेबांनी सांगितलं की आरोपीच, कारण हे आरोपी आहेत, 16 यांचा नंबर 1 आहे, 16 विरोधात जे आम्ही पिटिशन केलं त्याच्या यांचा नंबर 1 आहे, त्याच्यामुळे त्याच्यातलेच आरोपी ज्यावेळेला भेटायला जातात तर त्यावेळेला या सगळ्या गोष्टींवरती प्रश्नचिन्ह उभं राहते। साहेबांनी जसं सांगितलं की महाराष्ट्राच्या जनतेला हे तर मी पूर्णपणे सविस्तर सगळे मुद्दे सांगितले नाही, परंतु जे मुद्दे उद्याच्या निकालात अपेक्षित आहेत जे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईनप्रमाणे तेवढ्या मुद्द्यांचा फक्त आम्ही उहापोह केलेला आहे आणि आमची अशी अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे उद्याचा निर्णय होईल। या दोघांच्या संदर्भात आक्षेप घेत आपण सुप्रीम कोर्टात देखील एक ऍफिडेव्हिट दाखल केलं, आम्ही काल सुप्रीम कोर्टात एक ऍफिडेव्हिट दाखल केलेला आहे, कारण सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आणणं हे गरजेचं होतं आणि म्हणून काल आम्ही ऍफिडेव्हिट फाईल केलं आहे की अशा प्रकारे न्यायाधीश ज्यावेळेला, कारण ते न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, न्यायाधीश आरोपीला भेटायला जाणं, न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का अशा मिलीभगत असेल तर हा कोणाचा वैयक्तिक खटला नाहीये, हा देशात पुढे लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही का हे दोघेही मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत ते उद्याच्या निर्णयावरनं जाहीर होईल। राहुल नार्वेकर दो बार एक मिनिट सॉरी मैंने बीच में टोका अनिल जी आपको जो आगे, म्हणून हा जो विषय होता हा फार गंभीर होता, म्हणून काल आम्ही याच्या बाबतीमध्ये ताबडतोब सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनाला हे आणून दिलेलं आहे। आता या बाबतीत सुप्रीम कोर्ट आपला निर्णय घेईल की सुप्रीम कोर्टाला देखील याची गंभीर दखल घ्यावी लागेल की अशा प्रकारे आरोपी आणखी न्यायाधीश हे जर भेटत असतील, आजपर्यंत असं कधी झालेलं नाही आहे आणि याच्यावरती सुप्रीम कोर्टाकडनं आमच्या अपेक्षा आहेत की सुप्रीम कोर्ट हे प्रकरण फार गंभीरपणे घेईल। राहुल नार्वेकर मुख्यमंत्री मिले राहुल नार्वेकर दो बार मुख्यमंत्री से बैठक बताई जा रही है, कल फैसला संभवतः आ सकता है, आप किस तरह से देखते हैं, क्या उम्मीद कर रहे हैं? हमें आशंका है क्योंकि सिर्फ स्पीकर और मुख्यमंत्री ऐसी ये मीटिंग नहीं थी और वैसे भी अगर मीटिंग करनी हो तो कभी, मैं भी मुख्यमंत्री था, कभी स्पीकर उठकर मुख्यमंत्री के यहाँ नहीं जाते, वो मुख्यमंत्री जी को बुला लेता है। लेकिन अब ये दोनों जो है सिर्फ मुख्यमंत्री और स्पीकर नहीं है, स्पीकर जो है वो ट्राइब्यूनल है और मुख्यमंत्री तो आरोपी है, तो क्या एक जज जिनके ऊपर आरोप है उनको मिल सकता है क्या?
तो यही एक आशंका आती है कि क्या इन दोनों की मिलीभगत तो नहीं है, और सिर्फ मिलीभगत कोई व्यक्तिगत रूप में ये केस नहीं है, देश में प्रजातंत्र रहने वाला है या नहीं है, या दोनों मिलकर प्रजातंत्र की हत्या करने की साजिश कुछ कर रहे हैं, कोशिश कर रहे हैं, ऐसे अर्थ भी निकाला जा सकता है। और इसलिए जैसे मैंने कहा कि आज और कल ही हमने सुप्रीम कोर्ट के सामने एक एफिडेविट दिया है, और जिसमें दो बार मिले हैं, वो उसमें हमने लिखा है कि आप भी उसमें देखो, और मैं आपके माध्यम से जो जनता की अदालत है, क्योंकि जनता सर्वश्रेष्ठ होती है और उसी लिए हम लड़ रहे हैं, जनता का अधिकार अगर कोई छीनता है तो हम तो वो बर्दाश्त नहीं करेंगे, और जनता की अदालत में हम आपके माध्यम से जाना चाहते हैं कि ये देखो क्या हो रहा है, और इसका नतीजा जैसे एक पिछले 2 साल से एक केस चलती आई है, कोई आवश्यकता नहीं थी, ये तो सीधी केस है, और कुछ जो घटना तज्ञ है वो बार बार अपनी राय इस बारे में रख रहे हैं, और आज भी जो एक हमारे महाराष्ट्र के ज्येष्ठ कायदे तज्ञ है उल्लास बापट, उनकी एक रिएक्शन मैंने देखी लोकशाही चैनल पर, शायद आपके चैनल पर भी वो आई होगी, तो मैं पूरे जनता को एक रिक्वेस्ट करता हूँ आप वो देखिए उनकी राय क्या है, और इतना समय इसमें बर्बाद हो गया है, ये तो इलीगल गवर्नमेंट है जो सुप्रीम कोर्ट ने भी कहा है, तो इलीगल गवर्नमेंट के हाथों में 2 साल तक महाराष्ट्र का भवितव्य रखना ये बहुत ही खतरनाक बात है, और कल क्या होगा या कल क्या हो सकता है, तो ये 2 बार जो मिले हैं ये मिलीभगत भी हो सकती है, प्रजातंत्र की हत्या करने की साजिश शायद हो गई। एकनाथ शिंदे की तरफ से कहा गया है कि बहुमत उनके पास है, फैसला नहीं, वो ठीक है, वो तो अदालत में हुआ है, अदालत ने अपना जो भी एक ऑब्जर्वेशन है वो पूरा उसमें लिख कर ट्राइब्यूनल के पास भेज दिया है, और जैसे अनिल जी ने अभी बताया, चाहे तो वो हिंदी में दोहरा सकते हैं, तो उस फ्रेमवर्क में ट्राइब्यूनल ने काम करना चाहिए था, लेकिन जिस ढंग से उन्होंने एक समय की बर्बादी, और शायद कल और एक ऐसा कुछ कर सकते कि और समय निकले तब तक ये चुनाव हो जाएगा, हमें कोई आपत्ति नहीं, हम तो जनता के सामने हैं, जनता के बीच में हैं, और जनता तो जो न्याय देगी वो तो देख रही है, लेकिन क्या हम खुलेआम हमारे नजर के सामने प्रजातंत्र की हत्या होने जा रही है उसको स्वीकार कर सकते हैं क्या? उद्धव जी, आमदार अपात्रता प्रकरणी निकालायला अवघे 24 तास उरले असताना तुमच्या पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी नाही, त्याच्यावरती एक मिनिट, त्याच्यावरती मी राजन विचारे यांच्या घरी जाणार आहे, मी मी याच्यावरती जास्त बोलणार नाही, पण एकच आहे की राम मंदिराचं निर्माण होत आहे, शेवटी जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अंत हा केलाच पाहिजे ही शिकवण देणाऱ्या रामाचं मंदिर उभं राहते, त्याच्यामुळे या जुलमी अत्याचारी राजवटीचा शेवट जनता करेलच, त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन, आणि म्हणून तर आपण त्याला प्रभू श्रीराम किंवा भगवान कृष्ण मानतो, तर त्याच्यावरती मी नंतर बोलेन, आता त्याच्यात मी जात नाही, पण ह्या जुलुमशहांचा निपात जनता करेल। जे न्याय असेल, न्यायाने जे व्हायचं असेल ते होऊ द्या, आमची काही हरकत नाही। तिसरी शक्यता अशी आहे की अध्यक्ष हा सर्व निकाल सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवू शकतात, कारण जर आपले आमदार अपात्र गेले तर आपल्याला सहानुभूती बघा अशी देखील एक चर्चा आहे। नाही, मी सहानुभूतीवरती राजकारण करणार नाहीये, मी न्यायावरती राजकारण करणार आहे, न्यायावरती आहे, कारण ही लढाई माझी लढाई नाहीये, जनतेची लढाई आहे, जनतेच्या भवितव्याची आहे, आणि लोकशाहीचा खून हे दोघं मिळून करतायत का हे उद्या आपल्याला कळेल, हे उद्या आपल्याला कळेल, आणि कदाचित हीच शक्यता आहे की आणखीन वेळ काढूपणा, कारण त्यांना खेचायचं त्यांनी खेचलं, उद्या 4 वाजता ते निकालाचं वाचन करायला सुरुवात करतील, आणि मला असं वाटतं की रात्री 11:59 आणि 59 सेकंदाच्या वेळेला ते कदाचित ते वाचतील, जसं त्यांना वर्ण आलं असेल नसेल मला माहिती नाही, तसं ते वाचतील आणि पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाऊन आणखीन वेळ काढावा अशीच त्यांची अपेक्षा आहे, कारण कायद्याच्या आधारे ते लढूच शकत नाहीत, घटनेचा आधार घेतला तर ते लढू शकत नाही, पण घटना मोडीत काढण्यासाठी म्हणून आणखीन काही ते करतात का हे उद्या पाहावं लागेल, आणि म्हणून मी वारंवार सांगतोय की सर्वोच्च न्यायालयात आम्ही काल एक ॲफिडेव्हिटद्वारा हे नमूद केलेलं आहे, आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात सुद्धा हे नमूद करू इच्छितोय। नाही, प्लॅन बी वगैरे नाही, पहिलं प्लॅन बी सी डीचा अर्थ जाऊ द्या, पण पहिला लोकशाहीचा खून होतोय का, आणि तो आपल्या डोळ्या देखत दिवसा डोळ्या जर का होणार असेल तर मग रामाची जी शिकवण आहे तुम्ही आता म्हणालात की अत्याचाराचा आणि जुलमशाहीचा अंत आपल्याला करावा लागेल।